शिक्षक भरतीमध्ये कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळणार अशी माहिती आता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसंच जे खुल्या प्रवर्गात आहेत त्यांना त्यातून संधी आहेच, मात्र ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना देखील ओबीसीचा फायदा मिळू शकेल असंही दीपक केसरकर यावेळी त्यांनी नमूद केलंय. शिक्षकांची कमतरता असल्यामुळे शाळांवर जो परिणाम झालेला आहे तो गृहित धरता लवकरात लवकर भरती होईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ओपन कास्टमधून तर होईलच, परंतु मध्य महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्रसुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये इश्यू झालेले आहेत असं मला वाटतं. हा विशेषतः मराठवाड्याचा प्रश्न होता की जिथे कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, त्यामुळे त्या कॅटेगरीमधूनसुद्धा निश्चितपणे फायदा मिळू शकेल. म्हणजे दुहेरी फायदा आहे, एक तर ओपनमधल्या त्यांना ओपनचा मिळेल, ज्यांच्याकडे कुणबी आहेत त्यांना ओबीसीचा फायदा मिळू शकेल. दरम्यान मनोज सरांगे पाटील यांची आज नवी मुंबईमध्ये जाहीर सभा होणार आहे. नवी मुंबईमधील घणसोली इथं मनोज सरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडेल. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे या सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली असून सर्व कामं सध्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहेत. सरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा असून नवी मुंबईमध्ये प्रथमच त्यांची जाहीर सभा होतीये. नवी मुंबईमधील मराठा बांधवांमध्ये सभेबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळतीये. या जाहीर सभेमध्ये मनोज सरांगे पाटील काय बोलणार, विरोधकांवर काय टीका करणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.